तुम्ही ह्याचं सूक्ष्म निरीक्षण केलं का, तुमच्या दोन तीन गोष्टी लक्षात आल्या असतील. एक तर म्हणजे पहिल्यांदा बुडबुडे तर येत होते पण तरी मेणबत्ती विझलेली नव्हती. मेणबत्ती काय करते, मेणबत्ती बाटली मधली हवा पूर्ण गरम करते. ती गरम झालेली हवा अर्थातच प्रसरण पावते, हे आपण आधीच्या एका प्रयोगामध्ये तर पाहिलेलं आहेच. ती गरम झालेली हवा जी असते ती बाहेर पडू पाहत असते. ती बाहेर कुठून पडणार, तर ती या बुडबुड्यांच्या स्वरूपामध्ये बाहेर पडणार. आणि मग ती जोपर्यंत हवा गरम होऊन बाहेर पडत असते तोपर्यंत तर काय पाणी वरती चढत नाही. बुडबुडे यायचे थांबतात, मेणबत्ती विझते आणि मग पाणी वरती चढतं. असा सगळा सिक्वेन्स, असा सगळा क्रम तुम्ही या प्रयोगामध्ये पाहिला असेल.